विरोधक ही मराठा आरक्षण पाठीशी आहे। चंद्रकांत पाटील यांनी यावेळी त्यांना विचारणा केली। आरक्षण आधी सवलती द्यायला उशीर का अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। विरोधक ही मराठा आंदोलनाच्या पाठीशी आहेत। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विचारणा केली आहे। आरक्षण आधी सवलती द्यायला उशीर का अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। आज मुक आंदोलनाचं आयोजन हे करण्यात आलं होतं। यावेळी विरोधक ही या आंदोलनात सहभागी झाले होते। चंद्रकांत पाटील सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आरक्षणाच्या आधी सवलती द्यायला उशीर का अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली। मराठा आंदोलनाच्या पाठीशी विरोधकही पाहायला मिळाले। चंद्रकांत पाटील यावेळी आंदोलनात सहभागी होते। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाच्या आधी सवलती द्यायला उशीर का अशी विचारणा केली आहे। व्हेरी फर्स्ट डे व्हेरी फर्स्ट मिनिट छत्रपती शाहू महाराजांचं राष्ट्रगीत झालं असं उठून म्हटलं पाहिजे की कुठलंही कामकाज नाही। मराठा समाजाला ज्या सवलती आधीच्या सरकारने दिल्या त्या तुम्ही तातडीने सुरू करा आणि आरक्षण मिळण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करा। हे पहिल्या दिवशी पहिल्या मिनिटाला सगळ्या लोकप्रतिनिधींनी म्हटलं पाहिजे। आधीच्या सरकारने दिलेल्या सवलती सुरू करण्यासाठी जे जे आंदोलन करतील जे जे प्रयत्न करतील त्या सगळ्यामुळे भारतीय जनता पार्टी बिल्ला न लावता आहे। त्यामुळे आज श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांनी जे एक अभिनव आंदोलन सुरू केले आहे त्यात आम्ही सगळेजण आमचे नेते महेश जाधव आमचे जिल्हाध्यक्ष राजे समजित राजे गाडगे धनंजय माडी राहुल चिकोडे सगळेजण सहभागी झालेलो आहोत। समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि आरक्षण मिळायला वेळ लागणार असेल तर तोपर्यंत आधीच्या सरकारने दिलेल्या सवलती देण्यासाठी ज्या ज्या प्रकारचे आंदोलन ज्या ज्या प्रकारे त्या सगळ्या आंदोलनाला आमचा पाठिंबा। आपल्या हातून निसटलेलं आरक्षण याचं पाप आपल्यावर फुटेल म्हणून विपर्यासाचं राजकारण ठाकरे सरकार करत आणि या विपर्यासाला बळी काही आंदोलकांनी पडल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे। शुद्ध आंदोलकांना माहिती आहे की आयोगाच्या अंतर्गतच आरक्षण मिळू शकतं तेच काम फडणवीस सरकारने केलंय।